प्रयत्न नसतं करत स्वतःला विसरावं लागतं हे सगळं करताना अनेक वेळेला आपण 10 वेळा 50 वेळा चेहरे बघतो आपले आपण प्रेम कशावर करतो शरीरावर प्रेम करतो माझा ड्रेस कसा असला पाहिजे माझे केस कसले आहेत ते डुकरासारखे केस कापलेले इथं एवढा मोठा झोपू हा आपलं हे स्वप्न आहे आपण शरीरावर प्रेम करतो एपीजीने आपल्या शरीरावर प्रेम नाही केलं अनुस्फोटच्या अगोदर भट्टाचार्य त्यांचे जे बॉस होते त्यांनी सांगितलं की दिल्लीमध्ये तुम्ही जा इंदिरा गांधींनी तुम्हाला बोलवलंय हे लक्षात ठेवा मी जे सांगतो ना हे जे प्रसंग सांगतो त्याचं कारण असं आहे कशावरती प्रेम करायचं त्यांना सांगितलं की तुम्हाला आता प्रधानमंत्र्यांनी तुम्हाला दिल्लीला बोलवलंय आणि याच्याकरता तुम्हाला गेलं पाहिजे की ते एक्सप्लेन करा की पोखरणमध्ये तुम्ही काय करणार आहात एपीजी उत्तर नाही देऊ शकले आणि मग त्यांचा भट्टाचार्य त्यांचे बॉस त्यांना म्हणतात की आप जवाब नहीं दे रहे हो मैं आपको पूछ रहा है कि आपको जाना है कल वहां पर एपीजी ने काय उत्तर दिलं माहिती आहे तुम्हाला मैडम के पास सामने जाने के लिए मेरे पास प्रेस किया हुआ एक भी शर्त नहीं है काय म्हटलं माझ्याकडे इस्त्री केलेले एकही शर्त नाही मॅडम कडे जाण्याकरता ते इतके करून गेले होते म्हणजे इस्त्री केलेले कपडे घालावेत एवढी सुद्धा त्यांच्याकडे वेळ नव्हता आपल्या एखाद्या घेतलेल्या कामामध्ये आपण इतकं गळून गेलं पाहिजे इतकं डुबून गेलं पाहिजे त्याच्या एका मित्राने त्यांना विचारलं अरे इतकी उमर वगैरे आम्ही तर शादी नाही की त्याने उत्तर दिलं समय नाही दिला काय उत्तर दिलं आपण आपल्या बापाला आतापासून विचारतो निकृष्ट दर्जाची खडकाळ दर्जाची आपली स्वप्न आहे म्हणून म्हटलं ना आपली तुलना आपली जर तुलना करायची झाली तर आपली तुलना तशाचीच होऊ शकत नाही प्राण्यांची सुद्धा होऊ शकत नाही तो बैल सुद्धा एवढ्या करता तो फिरतो आणि एवढ्या करता तो नांगराला झोपला जातो कारण त्याचं कारण काय त्याचा धनी खायला नाही घालायचा तुमचं माझं मनुष्य आहोत आपण मनुष्य आहोत याचं कारण काय ज्याला स्वप्न आहे आणि स्वप्न साकार करण्याची ज्यांच्याकडे धमक आहे म्हणून आपला एक गोल असला पाहिजे मित्रांनो आणि तो गोल असं नव्हे नाही ह्या व्यक्तीला पाहू काय करायचं ते होईल असा गोल नसतो मी त्या बॉर्डरवर जाऊन आलोय मी मिलिटरीच्या भरतीमध्ये जाऊन आलो म्हणून मगाशी जे मी सांगितलं ना हजारो तरुणांना निर्माण करण्याचं माझं जे स्वप्न आहे ते मी साकार केलं हजारो युवकांना आज अनेक ठिकाणी उभं केलं त्याचं कारण आहे कारण मी त्या भरतीला गेल्यानंतर सुद्धा माझं दुर्भाग्य असं माझी परिस्थिती अशी झाली की माझी बॅच नक्की झाल्यानंतर सुद्धा मला पंजाब रेजिमेंटमध्ये पाठवलं होतं पण मी जाऊ शकलो नाही मला नोकरी करावी लागली इथे कुटुंबकांना नोकरी करावी पण माझं स्वप्न मी विसरलो नाही मगाशी मी मध्ये म्हटलं ना तुम्हाला सकाळी कशाकरता उठतो आपण याच्याकरता उठतो की हजारो युवकांना प्रेरणा दिली पाहिजे हजारो युवकांना इतिहास शिकवला पाहिजे हजारो युवकांना आपली संस्कृती सांगितली पाहिजे कशाकरता जगलं पाहिजे आणि कशाकरता मेलं पाहिजे ही दूरदृष्टी देण्याकरता रोज मी उठतो मला झोप येत नाहीये म्हणून कुठली मगाशी जे उदाहरण सांगितलं कारण आहे काश्मीरची सीमा असो किंवा कुठलंही संकट असो या ठिकाणी युवकांनी लढलं पाहिजे हे स्वप्न घेऊन आपण जगू म्हणून आपला गोल नक्की असला पाहिजे त्यावेळेला मी गोल नक्की केला की या वर्षी हे केलं पाहिजे म्हणून आपण आपल्याला मी सांगतो की कारण असा आपला गोल नक्की करा ही येणाऱ्या या तारखेला हे 2020 आहे 2021 येणाऱ्या 20 तारखेला जे येईल त्या भरतीला मी सिलेक्ट होणार आहे ती तारीख नक्की करा नुसती नक्की करू नका मनामध्ये नक्की करू नका एका डायरीवर लिहा की या तारखेला 20 तारखेला मला ही भरती जी या तारखेला येणार आहे या तारखेमध्ये मी सिलेक्ट होणार आहे ज्या वेळेला हा गोल तुम्ही नक्की कराल हा गोल नक्की केला पाहिजे म्हणून मग अशी म्हटलं ना अर्जुन समोर श्रीकृष्णाने गोल दिला आणि याच्याकरता धैर्य असलं पाहिजे याच्याकरता तपश्चर्या असली पाहिजे मनाने खचून जाता कामा
दिला असतं ना, राम आहे ज्याचा राज्याभिषेक होणार आहे, जो राजा होणार आहे आणि ज्याला सांगितलं जात आहे की तुला उद्या वनवासात जायचं आहे, बायकोला वनवासात जायचं आहे, तो बायको सुद्धा त्याच्याबरोबर भाऊ सुद्धा वनवासात जातो. रामाने काय केलं? प्रत्युत्तर दिलं, बापाला प्रत्युत्तर दिलं, आईला प्रत्युत्तर दिलं? नाही दिलं. आईची आज्ञा आहे, आई जे सांगते हे माझं कर्तव्य आहे, कदाचित माझं त्याच्यात भलं असेल. याला एक जबरदस्त कॉन्फिडन्स जो आहे, अपमान सहन करण्याची क्षमता आहे, सहनशीलता, ती रामाकडे होती, सहनशीलता. संपूर्ण रामायणामध्ये जर आपण वाचलं, मी आता हे विचारणार नाही तुम्हाला की ते रामायण किती जणांनी वाचलं, आणि तरी सुद्धा आपण हिंदू आहोत. मी अनेक वेळाला सांगतो, माझ्या जाहीर भाषणामध्ये तुम्ही युट्यूब मध्ये बघू शकता, मी जाहीर भाषणात सांगितलंय, जो जन्माने हिंदू आहे आणि कर्माने काही करत नाही, ती निर्बुद्ध अवस्थेत जन्माला आलेली आहे, तो हिंदू नव्हे. म्हणून रामाचं उदाहरण मी दिलं, ज्याने वादविवाद केला, कुणाकरता वादविवाद केला? वालीचा भाव कोण तुम्हाला माहिती आहे? सुग्रीव. ज्याची बायको वालीने पळून नेली, तिच्याशी लग्न केलं, अनाचार केला, ज्याची इच्छाशक्ती संपलेली आहे, जो घाबरलेला आहे, ज्याचा कॉन्फिडन्स संपलेला आहे, त्या सुग्रीवाला त्याने काय दिलं? काय दिलं बोल ना? कॉन्फिडन्स दिला. तू कॉन्फिडन्स घ्यायला आला नाही का? घरी काम नाही म्हणून आलायस? काय दिलं? कॉन्फिडन्स दिला. मी घाबरू नको, मी तुझ्या मागे. कुणाचं सगळ्यात शक्तिशाली कोण होता? वाली होता. तो राजा होता, वाली राजा होता, ताकदवर होता, सैन्य होत, राज्य होत. रामाने कुणाची? सीतेला सोडवायचं होतं ना, मग बरोबर कोण पाहिजे होत? वाली पाहिजे होत ना. कुणाला घेतलं त्यांनी? ज्यांची मानसिकता संपली, त्याला कॉन्फिडन्स दिला, हिंमत दिली, ताकद दिली आणि वालीचा वध केला. त्या सुग्रीवाला घेऊन त्याने रावणाचा वध केला. हे सुभाष बाबूंनी केलं. वयाच्या 13 वर्षी सुभाष बाबू आपल्या आईला विचारतो की तुला जर असं वाटत असेल, ते हॉस्टेलमध्ये 13 वर्षी सुभाष बाबूंना टाकलं आणि त्याने आईला विचारले, प्रश्न आहे सुभाष बाबूंचा, त्याने म्हटलं ना, तू मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. आजादी दिली की नाही सुभाष बाबूंनी? किती जणांना माहिती आहे? या देशाचं पहिलं चलन, या देशाचा पहिला राष्ट्रध्वज कोळपामध्ये ज्यांनी फडकवला ते सुभाष बाबू. मेलेल्या जवानांमध्ये ताकद भरली, ज्या ब्रिटिशांनी हजारो सैनिक पकडले होते आपले, जे आत्महत्या करायला तयार होते, जे संपलेले होते, ज्यांची मानसिकता खराब झाली होती, त्या सुभाष बाबूंनी मेलेल्या सैन्यामध्ये, मेलेल्या फौजेमध्ये, हिंदुस्थानच्या परास्त झालेल्या ब्रिटिशांच्या अधीन असलेल्या फौजेमध्ये त्यांनी प्रेरणा भरली, ताकद भरली. त्या शिवाय त्यांचा आदर्श कोण होता आपल्याला माहितीये? शिवाजी बाबूंचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज. ज्या वेळेला जेलमध्ये शिवाजी बाबूंना पकडलं गेलं आणि मुजुमदार म्हणून एक लेखक त्यांना भेटायला गेले आणि त्या मुजुमदाराने विचारले, आप जेल में मैं आपको क्या रखे दो? शिवाजी बाबूंनी काय सांगितलं? केवल शिवाजी और केवल शिवाजी, शिवाजी शिवाजी, मुझे केवल शिवाजी लाके दो. आणि आपल्याला माहित असेल छत्रपती शिवाजी महाराज, शिवाजी बाबूंनी पूर्ण अभ्यासलं, पूर्ण त्याचा अभ्यास केला आणि ज्याला आपण असं म्हणतो ना वेषांतर आणि देशांतर, शिवाजी बाबू पळाले आपल्याला माहिती की नाही? शिवाजी बाबू बुरखा घालून कलकत्त्याहून गुरु झाले. हे कुणाचं स्वप्न होतं? कुणाची